वैचिक राशितिल पदे टर्म्स ऑफ एन एक्सप्रेशन. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत वैचिक राशितिल पदे म्हणजे टर्म्स ऑफ एन एक्सप्रेशन काय असतात, चल आणि स्थिर पद म्हणजे व्हेरिएबल कॉन्स्टंट काय असतात, अवयव म्हणजेच फॅक्टर्स काय असतात. मुलांना गेल्या इयत्तेत आपण पाहिले होते की एक राशी म्हणजे एक्सप्रेशन ज्यामध्ये चल म्हणजे व्हेरिएबल, संख्या म्हणजे नंबर आणि विविध गणितीय क्रिया दर्शवणाऱ्या राशीस बैजिक राशी म्हणजेच अल्जेब्रिक एक्सप्रेशन असे म्हटले जाते. आता हेच आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. फरीदा ही सातवीतील विद्यार्थिनी आहे आणि विज्ञान उपक्रमासाठी तिला शहरातील एक आठवडा कालावधीचे दैनंदिन तापमान नोंद करावायचे आहे. तिने खालीलप्रमाणे दैनंदिन तापमानांची नोंद केली. सोमवार 20 डिग्री सेल्सिअस, मंगळवार 22 डिग्री सेल्सिअस, बुधवार 24 डिग्री सेल्सिअस, गुरुवार 25 डिग्री सेल्सिअस, शुक्रवार 23 डिग्री सेल्सिअस, शनिवार 20 डिग्री सेल्सिअस. आपण काही अंदाज बांधू शकता का की तिने रविवारचे तापमान किती नोंदवले असेल? शहराचे सरासरी तापमान 20 डिग्री सेल्सिअस इतके आहे असे समजा. जर आपण बारकाईने अभ्यास केल्यास आपणास असे आढळून येईल की सरासरी तापमान सातत्याने बदलत आहे. सोमवारी 20 डिग्री सेल्सिअस, मंगळवारी 20 डिग्री सेल्सिअस, अधिक 2 डिग्री सेल्सिअस बरोबर 22 डिग्री सेल्सिअस, बुधवारी 20 डिग्री सेल्सिअस अधिक 4 डिग्री सेल्सिअस बरोबर 24 डिग्री सेल्सिअस. जसे की आपण पाहिले, शहराचे तापमान 20 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक असू शकते. अशा स्थितीमध्ये आपण तापमानाचा नेमका आकडा किती हे सांगू शकत नाही, म्हणून आपण अंकाऐवजी इंग्रजी अक्षरांचा वापर करू शकतो. जसे ए, बी, सी, व्ही, एक्स इत्यादी. या अक्षरांना आपण चल म्हणजे व्हेरिएबल्स म्हणतो. या चलपदांची किंमत स्थिर नसते, म्हणजेच त्यांचे मूल्य बदलू शकते. उदाहरणार्थ आपण रविवारचे तापमान 20 डिग्री सेल्सिअस अधिक एक्स असे दर्शवले तर त्याचे मूल्य वेगवेगळे राहू शकते, जसे की 1, 2, 3, 4 इत्यादी. म्हणूनच रविवारचे तापमान 21 डिग्री सेल्सिअस, 22 डिग्री सेल्सिअस, 23 डिग्री सेल्सिअस असे काहीही असू शकते. पण येथे 20 डिग्री सेल्सिअसचे मूल्य निश्चित व स्थिर आहे आणि ते बदलू शकत नाही, म्हणून आपण ह्यास स्थिर पद म्हणजे कॉन्स्टंट म्हणू शकतो. आत्तापर्यंत आपण बैजिक राशीची कशी निर्मिती होते हे अभ्यासले. आता आपण बैजिक राशी आणि त्यांचे अवयव म्हणजे काय ह्याचा अभ्यास करणार आहोत. 5x अधिक 8 या बैजिक राशीचा अभ्यास केला तर आपल्याला दिसून येईल की हा 5x मध्ये 8 जोडल्याने मिळालंय, म्हणजेच राशी बनवण्यासाठी पदे अधिक किंवा वजा केली जातात. या एका उदाहरणाच्या मदतीने आपण हे समजून घेऊया. जर डाळीची किंमत तांदळाच्या किमतीपेक्षा 10 रुपये कमी आहे आणि तांदळाची किंमत एक्स आहे तर डाळीची किंमत काय असेल? दिलेली माहिती बैजिक राशीच्या रूपामध्ये लिहिण्यासाठी आपणास दिलेल्या माहितीची बारकाईने अभ्यास करणे महत्वाचे असेल. या माहितीचा नेमका अर्थ शोधण्यासाठी तिची सहज सुलभ भाषेमध्ये फोड करणे चांगला पर्याय ठरेल. उदाहरणार्थ, तांदळाची किंमत डाळीच्या किमतीपेक्षा 10 रुपयांनी कमी आहे. येथे तांदळाची किंमत एक्स अशी देण्यात आली आहे, म्हणजेच एक्समधून 10 वजा केले असता आपल्याला डाळीची किंमत मिळेल. या बैजिक राशीमध्ये 2 पदे आहेत. पहिले पद म्हणजे एक्स आणि दुसरे पद म्हणजे ऋण 10. म्हणजेच अशा प्रकारच्या राशीमध्ये 2 पदांची बेरीज किंवा वजाबाकी केलेली असते. यालाच बैजिक राशी म्हणजे
टर्म्स ऑफ एन एक्सप्रेशन म्हटले जाते. जर चल आणि स्थिर यांचा गुणाकार दिलेला असेल तर यातील स्थिर अंकास सहगुणक असे म्हटले जाते. जसे 10a या पदामध्ये 10 हा a या चलाचा सहगुणक आहे. आज आपण शिकलो बैजिक राशी म्हणजे टर्म्स ऑफ एन एक्सप्रेशन म्हणजे काय, चल आणि स्थिरांक व्हेरिएबल कॉन्स्टंट्स म्हणजे काय, अवयव म्हणजे फॅक्टर्स म्हणजे काय. याद्वारे आपणास बैजिक राशीची ओळख होण्यास मदत झाली असेल अशी आम्ही आशा करतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी काही उदाहरणांच्या माध्यमातून बैजिक राशीबाबत अधिक जाणून घेणार आहोत. धन्यवाद.